आणि वर्षभर जे आहे फुले शाहू आंबेडकरांना विपरीत असलेलं काम करायचं असं आमचा साधारणपणे समितीच्या कार्यकाळ क्रांती सूर्याला आज अभिवादन करण्याचा दिवस आहे. मात्र राज्यात आरक्षणाचा तिढा खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय. ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात, कसा हा तिढा नेमका सोडवला जाईल? दुसरीकडे एसईबीसी मधून मराठा समाज आग्रही नाही, त्यांचं म्हणणे ओबीसी मधून द्या. एसईबीसी आणि ओबीसी हा एकच आहे. घटनेमध्ये ओबीसी हा शब्द नाही, एसईबीसी हा शब्द आहे. सोयीसाठी आपण ओबीसी हा शब्द वापरत असतो, त्यामुळे एसईबीसी म्हणजे ते ओबीसीच आहे. फक्त जे आहे त्या मूळच्या ओबीसीला धक्का न लावता वेगळा प्रवर्ग त्यांनी तयार करावा आणि त्यांनाही आरक्षण मिळावं मराठा समाजाला. यांचं बाकीच्यांचं जे मूळचं आरक्षण आहे ते कायम राहावं, त्याला धक्का लागू नये अशी भूमिका याने आमच्या पक्षाने मांडलेली आहे. त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं शासन सुद्धा अशाच प्रकारचा जो आहे अशाच प्रकारचं बिल कायदा सभागृहासमोर घेऊन मग ते कायद्याचं असेल. आम्ही त्यांना विचारले कायद्याचं, त्यांनी सांगितलं की जवळजवळ 3 ते 4 माझी ऍडव्होकेट जनरल्स आणि अतिशय हुशार असे जे नामांकित होती त्यांना बसून जो आहे तो कायदा आम्ही तयार केलेला आहे की जो कायद्याच्या कसोटीवर उतरेल. आणि निवडणुकीच्या तोंडावरती अजित दादांचं नाव एसीबीनं घेतलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये. कशा प्रकारे तुम्ही बघता, गेली 3-4 वर्ष चौकशी सुरू होती, मात्र आई निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारे प्रतिज्ञापत्रात नाव येणे, आता तुम्ही स्वतःच हा शब्द वापरला की आई निवडणुकीच्या तोंडावर या अशा प्रकारचं जे आहे अफिडेव्हिट करण्यात आलेला, त्याचा अर्थ तोच आहे. निवडणुकीच्या वेळा मी सांगितलं ना की हे 50% आरक्षण ज्या देऊन वरती मायरा समाजाला ते आरक्षण देणार आहेत असं त्यांनी आमच्याकडे कबूल केलेलं आहे. आणि ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती घेईल अशा प्रकारे त्यांनी साहेबांनी 3 माजी ऍडव्होकेट जनरल आणि साहेबांनी वकील